गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर लर्न सब्जेक्ट इंग्लिश स्टैंडर्ड फर्स्ट। बघा, पेज नंबर 12 वर, 12 नंबरच्या पेज वर आपल्याला माय नेम, माझं स्वतःचं नाव, तुमचं स्वतःचं नाव आपल्याला कशा पद्धतीने इंग्रजीत म्हणता येईल ते आपल्याला शिकायचं आहे। त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, लिसन टू मी केअरफुली अँड ॲन्सर। टीचर काय सांगतायत बघा, मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका आणि त्या पद्धतीने उत्तर द्या। मग वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात, मग प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव टीचर विचारत आहेत, बरोबर। पहिल्या दिवशी टीचर शाळेत आल्यावर तेच करतात, प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव विचारतात। इंग्रजीतून मग कसं बोलता येईल आपल्याला? समजा टीचर वर्गात आल्या, सगळे स्टुडंट्स आधी उभे राहतील म्हणजे स्टँड अप स्थितीत। ऑल स्टुडंट्स सेड टू टीचर गुड मॉर्निंग। टीचर सेड गुड मॉर्निंग। देन व्हॉट्स युअर नेम? टीचर विद्यार्थ्यांना विचारतात तुझं नाव काय, एकेकाला उभं करतात आणि विचारतात। तेव्हा ती मुलगी सांगते, आय एम रिया, आय एम रिया। व्हॉट्स युअर नेम? मुलाला उभं करतात आणि त्याला विचारतात व्हॉट्स युअर नेम। तो मुलगा सांगतो, माय नेम इज राज, माय नेम इज राज। टीचर पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारतात, टेल मी युअर नेम प्लीज, तुझं नाव सांग बरं मला। तो मुलगा सांगतो, आय एम अली। त्या मुलाचं नाव काय असतं? अली। देन नेक्स्ट स्टुडंट, व्हॉट इज युअर नेम? सोनल, माय नेम इज सोनल। अशा पद्धतीने आपल्याला आपलं नाव टीचरांना सांगायचं आहे। तुम्ही तुमचा माय नेम इजचा व्हिडिओ पण मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवू शकतात, आलं लक्षात? त्याच्यानंतर खाली त्यांनी आपल्या नावाचं स्पेलिंग लिहून तो कागद कापून बोर्डवरती चिपकवायला लावलेला आहे। बघा, त्या चित्रात आपल्याला दिसतंय वर्गातील स्टुडंट्सनी आपले नेम्स कागदावर लिहिलेले आहेत इंग्लिशमधून आणि ते कापून तो कागद बोर्डवरती लावलेला आहे। मग आता आपलं नाव सांगून झाल्यानंतर, माय नेम सांगून झाल्यानंतर पुढचं काय रे? लेट्स टॉक। मग टीचर म्हणतात, आपण आता बाकीच्यांच्या नावांविषयी बोलू। मग फादर्स नेम, मदर्स नेम, ही माहिती आपल्याला तिथं सांगितलेली दिसते। बघा, टीचर विचारतात व्हॉट्स युअर फादर्स नेम, किंवा राज रियाला विचारतो व्हॉट्स युअर फादर्स नेम। आता स्टुडंट एकमेकांमध्ये संभाषण करतायत, आलं लक्षात? कॉन्व्हर्सेशन सुरू आहे। राज से व्हॉट्स युअर फादर्स नेम, रियाला तो विचारतो तुझ्या वडिलांचं नाव काय आहे। मग रिया सांगते, माय फादर्स नेम इज राजन। माय रियाच्या वडिलांचं काय नाव आहे? राजन। देन टीचर सेड, टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल, तुमच्या शाळेचं नाव सांगा बरं। टीचर विद्यार्थ्यांना विचारतात, मला आता तुमच्या शाळेचं नाव सांगा। देन रिया सेड, रिया उभी राहते आणि सांगते, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल, हे त्यांच्या शाळेचं नाव। मग आपल्या शाळेचं नाव काय रे?